राष्ट्रवादीत राहून सातत्याने नाराज राहिलेले प्रदेश उपाध्यक्ष डीवाय पाटील यांनी भाजप नेत्यांचा संपर्क ठेवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी मागील काळात भेट घेतली, मात्र लोकसभेला आपणास विचारात न घेतल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डीवाय पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या रविवारपासून ते आपल्या कार्यकर्त्यांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पाटलांचा हा निर्णय राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना मोठा धक्का समजला जात आहे. जिल्ह्यात पी एन पाटील व सतेज पाटील यांचे नेतृत्व स्वीकारावे असा आग्रह राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एवाय यांच्याकडे नुकताच केला होता. सोळांकूर तालुका राधानगरी येथे एवाय पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी फारकत घेतल्याने ते लोकसभा निवडणुकीत कोणाला मदत करणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. डीवाय पाटील यांचा राधानगरी तालुक्यात गट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवल्यानंतर त्या पदाला त्यांनी न्याय दिला, मात्र बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून ते दूर गेले. बिद्री तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेने मंत्री मुश्रीफ अस्वस्थ झाले होते. त्यातून पाटील यांचे एक एक शिलदार फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र ज्यांना पदे दिली त्या व्यक्ती पाटील यांना सोडून गेल्याने कार्यकर्त्यांनी संताप मेळाव्यात व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये निकराची लढत होणार आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील प्रत्येक गट दोघांनाही महत्वाचा आहे, त्यामुळे एवाय यांच्या भूमिकेला महत्व येणार आहे. एवाय यांनी विधानसभेची तयारी केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार प्रकाश आंबिटकर व के पी पाटील महायुतीबरोबर असणार हे निश्चित आहे. आमदार सतेज पाटील लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करणार हे निश्चित आहे. त्यामुळे एवाय यांना विधानसभेचा शब्द देऊन सोबत घेण्याच्या हालचाली होऊ शकतात. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.